नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राणी कासलीवाल आणि आता पाहुयात अहमदनगर ठळक घडामोडी. शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने किरण काळे यांच्या विरोधात दाखल झालेल्या खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्याच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन सखोल चौकशी करत खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. यावेळी शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भाजपाचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते. केडगाव येथील ओमकार नगर परिसरात शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले, तर मानव सेवा प्रकल्पातील निराधार मनोरुग्णांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवान बलभीम कर्डेले यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. नगरसेवक अमोल येवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी अभय वाघमारे, सोमनाथ गिरे, विष्णू कदम, प्रताप दिघे, अमित जाधव, गणेश गायकवाड, संदेश रासकर, प्रकाश व्यवहारे आदी उपस्थित होते. नेपती येथे हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत बैलपोळा सण उत्साहात साजरा केला. गावातून सजवलेल्या बैलांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, नसीर सय्यद आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकेची पंचवार्षिक निवडणूक लांबली आहे. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळांच्या गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बँकेची निवडणूक होईपर्यंत प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सभासद बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटगन, कॅप्टन विठ्ठल वराळ, विनायक गोस्वामी, विक्रमसिंह कळमकर यांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. केडगाव येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त टाटा व्हॉलेंटिअरिंग सप्ताहाचा शुभारंभ जवानांच्या हातावर बँड बांधून करण्यात आला. टाटा पॉवरचे अपारंपरिक ऊर्जा विभागाचे समाज विकास अधिकारी विश्वास सोनावणे, प्रवीण वाघ, वास्को ग्रामीण विकास केंद्राचे उपसंचालक नेल्सन मुदलियार, प्रकल्पाधिकारी अर्जुन शरणागते, टाटा पॉवरचे प्रवीण शेडकर, प्रतीक्षा नाईक, जयेश कोळी आदी उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून शहरातील उपनगरातील रस्त्यांवर अगणित खड्डे पडले आहेत. कल्याण रोड परिसरात तर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून सीना नदीवरील पुलापासून नेपती नाका ते शिवाजीनगर पर्यंतचा रस्ता म्हणजेच एक प्रकारचा मृत्यूचा सापळाच बनला आहे. अहमदनगर रेल्वे माल धक्का या वरील हुंडेकरी व वाहतूक संघटनेच्या अडमुठेपणामुळे बंद झालेले काम चालू होण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय ते रेल्वे माथाडी कामगार युनियनच्या वतीने मंगळवारी भर पावसात मोर्चा काढण्यात आला. यावेळी हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक प्रशांत गायकवाड, महेबूब सय्यद, विलास उबाळे, गणेश कटूर आदी उपस्थित होते. यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान होत असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नगरकरांच्या वतीने उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उड्डाणपुलाच्या नामकरण फलकाचे अनावरण करून नारळ फोडण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार, नगरसेवक प्रकाश भागानगरे, युवक
युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, शहराध्यक्ष वैभव ढाकणे, निलेश बांगरे, संतोष ढाकणे, भरत गारुडकर, राजेंद्र भालेराव, निलेश इंगळे, वैभव मस्के, शहनवाज शेख, सुफियान शेख, वसीम शेख, मिजाज कुरेशी, अजय गुंड पाटील, जाकीर शेख, सुफियान शेख, वसीम शेख, मिजाज कुरेशी, अजय गुंड पाटील, जाकीर शेख, हाफिज शेख, सागर गुंजाळ, शाहरुख शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निफ्टी तालुका नगर येथील शंकर कदम यांची वडील उपार्जित जमीन काही गावगुंड बळकविण्याचा प्रयत्न करीत असून सदरील मागासवर्गीय कुटुंबियांना जातीवाचक शिवेगाळ करून हिंतेची वागणूक मिळत असल्याने गावगुंडांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगार दिवे, कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक तालुका उपाध्यक्ष विशाल कदम, जावेद सय्यद, संतोष पाडळे, अजीम खान, दिनेश पाडळे, विकी प्रभळकर आणि कदम कुटुंबीय उपस्थित होते. आणि आता आज अहमदनगर घडामोडीमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढच्या ठळक घडामोडीत. तोपर्यंत नमस्कार.